नमस्कार आय पी सी हार्टकेअरच्या नवीन भागात सर्व नवीन आणि जुन्या रसिक प्रेक्षकांचं मी खूप मनापासून स्वागत करतो आजचा धडा आहे कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण मला खूप आनंद झालेला आहे आनंद ह्याच्यासाठी की माझी तब्येत जरा व्यवस्थित असल्यामुळे माझ्याकडे कॉलेस्ट्रॉल जास्त असण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणूनच डॉक्टर प्रतीक्षाने मी पहिला प्रश्न असा विचारणार आहे की कॉलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांचा एकमेकांशी संबंध काय कोलेस्ट्रॉलबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की ब्ल रक्तामध्ये हाय कोलेस्ट्रॉल असलं की त्याच्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडथळे किंवा ब्लॉकेजेस निर्माण होतात इनफॅक्ट अमेरिकेत तर त्यांचं नॅशनल कोलेस्ट्रॉल एज्युकेशन प्रोग्रामच आहेत ज्याच्यामुळे त्यांनी सगळं जे कॉमनमॅनसाठी जे नागरिक आहे त्यांच्यासाठी अवेअरनेस केलेली आहे के की कुठल्या फूडमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असतं किंवा कमी असतं आणि त्याच्यामुळेच हे विकसित देशामध्ये हृदयविकार कमी झालेला आहेत तर आता अशी अवेअरनेस आज आपल्या एपिसोडमध्ये पण आपल्याला लोकांमध्ये करायची आहे की हे कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार कसं काय होतोय आणि याला म्हणजे आपल्याला आय पी सीचा मेन ध्येय काय आहे की रूट कॉजवर जायचं तर हे जे हृदयविकार म्हणजे जे रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली एक, एक प्रकारची चरबी जमा होते एक तर आपण बघतो हो की आपण जर खाल्लं पिल्लं तर एक आपण असे <laughs> लठ्ठ होतो पण आत पण ते सगळं जमा होतो ना तर ते रक्तामध्ये आम्ही जेव्हा ब्लड टेस्ट करतो तर त्याच्यामध्ये बरेचशे प्रकारच्या चरबी असतात एक असतं आमचं टोटल कोलेस्ट्रॉल एक असतो गुड कोलेस्ट्रॉल ज्याला आम्ही एच डी एल असं म्हणतो एच म्हणजे हिरो अँड हिरो इज ऑलवेज गुड तर दॅट इज अ गुड कोलेस्ट्रॉल विच इनफॅक्ट रिड्युसेज द ब्लॉकेज एल डी एल इज बॅड कोलेस्ट्रॉल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तामध्ये असतात आणि त्याचं आपण मॉनिटरिंग वगैरे करू शकतो आणि जर कोलेस्ट्रॉलची मात्रा दोनशेपेक्षा जास्त असेल तर ते मग डिपॉझिट व्हायला लागतात मला प्रेक्षकाला एक छोटंसं सा उदाहरण सांगायचं आहे सा की जर आपण जेव्हा आपण ताक बनवतो तर तेव्हा जे लोणी असते तर ते रवी कशी त्याच्यावर चिकटते तसंच आपल्या रक्तामध्ये जर जास्त कोलेस्ट्रॉल असेल तर ते आपल्या रक्तवाहिनीवर पेस्ट्री हो। आणि ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि मग तर माहितीच आहे हार्ट अटॅक बायपास अँजोप्लास आपण सगळं बोलतच चाललेलो आहोत हृदय विकाराचा धक्का बसतो बर मला त्याच्या पुढे जायच्या आधी मला एक सांगायचं होतं की नॉर्मल कोलेस्ट्रॉल हे दोनशे पर्यंत असायला हरकत नाही रेड सिग्नल कुठे मानायचं अॅक्च्युली काय की हा मी दोनशे रेड सिग्नलला सांगितलं जर आपल्याला ब्लॉकेजेस टाळायची असेल प्रिव्हेंट करायची असेल तर आपलं कोलेस्ट्रॉल आपण दीडशेवर ठेवलं पाहिजे एकशे पन्नास एकशे पन्नास आणि मेनली काय आहे की त्याच्यामध्ये तुमचा आहार खूप महत्वाचा आहे कारण की नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असतं था। किंवा था व्हेजिटेरियनमध्ये आपल्याला असं वाटतं की चला आपण एक आईस्क्रीम खाऊया तर एक कप आईस्क्रीम मध्ये तीनशे मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असतो आणि म्हणजे दुसरं मेन काय माहिती आहे का की आपल्या लिव्हरमध्ये पण कोलेस्ट्रॉलचं प्रोडक्शन होत असतं म्हणजे जर आपण डाएटमध्ये पण कट डाऊन केलं तर लिव्हरमध्ये तर पन... पण प्रोडक्शन होत असतो म्हणून आपल्याला ऍक्च्युली बाहेरून कोलेस्ट्रॉल घेण्याची आवश्यकता नाहीये आपल्या आतूनच मॅन्युफॅक्चरिंग होत आहे नॉर्मल माणसाच्या अंगात सुद्धा कोलेस्ट्रॉल निर्माण होतो कारण की लोकांमध्ये ना एक हे चुकीची धारणा काय माहितीये का की अरे आपण चरबी खाल्ली नाही तर आपल्याला कसं म्हणजे हे होणार शरीराला पाहिजे पण त्यांना ते माहिती नाही की आपल्या शरीरामध्ये पण याचं उत्पादन होत असतो आजच्या तरुण पिढीत असं एक समज आहे की तूप खाल्लं की त्यातून कोलेस्ट्रॉल किंवा चरबी येते हे कितपत खरं आहे सी आपण तूप खाल्लं ते एक प्रकारचं फॅटच आहेत पूर्वीच्या काळात आपण जेव्हा आपण आपले जे एन्सेस्टर्स आहेत ते खात होते पण तेव्हा ते तेवढं चालत पण होते ना मेहनत होती की आपण खेडे खेडू म्हणजे खेती वगैरे करत होतो चालत होतो एवढी रिक्षा टॅक्सी बस वगैरे नव्हतं आज काय आपण काहीच म्हणजे सर्वात आपण काम कोणाचं आहे बोटाचं आहे रिमोट सगळे डाबवायचंय बाकी कुठलाही भाग कामाला लावत नाही तर अशा मॉडर्न आपल्या जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये पूर्ण दिवसामध्ये आपल्याला एक चमचा तूप भरपूर झाला त्याच्यापेक्षा मुद्दा तोच आहे की पूर्वी समजा दोन चमचे खात असेल तर आज एक चमचा का होईना पण ते खायला पाहिजे आणि जंक फूडबद्दल तुमचं काय म्हणणं सी जंक फूडमध्ये काय आहे की आज जे सगळं फास्ट फूड आता ॲक्च्युली हे काय त्यांनी सांगितलं की फास्ट फूड फास्ट लाईफ आणि फास्ट डेथ तर तसं आहे की जंक फूडमध्ये काय आहे की सगळं रिफाईंड मैदा आणि हे सगळं असतं त्याच्यामुळे पण काय कोलेस्ट्रॉल वाढतं आणि त्याच्यामुळे ब्लॉकेजेस होऊन प्रीमेच्युअर डेथ्स वगैरे होतात आणि आय पी सीचं मेन मिशन आहे की आपल्याला प्रीमेच्युअर डेथ्सला प्रिव्हेंट करायचं आहे म्हणून कोलेस्ट्रॉलची इन्फेक्ट तपासणं आपल्याला लवकरच केली पाहिजे टीन पासूनच केली पाहिजे वाल्हेरून तुम्हाला एक पत्र आलेलं आहे दीक्षित यांचं यांनी उच्च कोलेस्ट्रॉलसाठी त्यांना घ्यावं लागणाऱ्या गोळ्यांची एक मोठी यादीच पाठवली आहे पण औषधांशिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येईल का हे त्यांना जाणून घ्यायचं आहे याचं मार्गदर्शन काय करतात ते दीक्षितांना मेनली काय आहे की आपल्याला मी जसं मी सांगितलं की आपलं कुठलंही प्रतिबंधक प्रोग्रामचे चार एक महत्वाचे आहेत की एक तर आपलं डायट की डाएटमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करणं खूपच गरजेचं आहे तर आम्ही काय करतो की आय पी सीमध्ये नॅचरल कोलेस्ट्रॉल लोअरिंग जे फूड्स असतात की त्याच्यामध्ये आम्ही अलसीच्या सीड्सचा वापर सांगतो किंवा गवारफलीची जी भाजी आहेत किंवा मेथीचे सीड्स आहेत तर आम्ही बरंचसं मार्गदर्शन करत असतो की तुम्ही नॅचरल फूड्स घेऊन कोलेस्ट्रॉल कसं कमी करू शकतो ऑनियन आणि गार्लिकनी कमी होतं ते सगळ्यांनाच माहिती आहे तर तसं एक आपलं आहारवर नियंत्रण दुसरं आहे की वॉकिंग केल्यावर पण तुमचं गुड कोलेस्ट्रॉल एच डी एल ते गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी एकमेव वा आहेत की वॉकिंग तर ता अर्धा तास ब्रिस्क वॉकिंग इज इम्पॉर्टंट दुसरं महत्त्वाचं आहे की लोकांना हे माहिती नाही की जेव्हा आपण मानसिक ताणमध्ये असतो तेव्हा पण आपल्या कोलेस्ट्रॉलचे लेवल्स वाढवू शकतात तर मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण जे योगा आणि मेडिटेशन आपण जे सांगतो ते पण Uh, महत्त्वाचं आहेत आणि मेडिकेशनचा कमीत कमीत उपयोग तर आमचं ध्येय काय आहे की आमचं जे कोलेस्ट्रॉल रिडक्शन प्रोग्राम आहेत तर आम्ही एकंदरीत म्हणजे सगळं हॉलिस्टिक अप्रोच आहे नाहीतर एरवी काय होतं की चला कोलेस्ट्रॉल वाढलाय आहे एक गोडी आपण रोज घ्यायची मग रोज खाऊन पिऊन मस्त राहायचं आणि कोलेस्ट्रॉलला आपण कंट्रोल करायला जातो त्याला काही अर्थ नाही म्हणजे थोडक्यात आपली आजची जीवनशैली बघितली म्हणजे शहरातली जीवनशैली बघितली तर बरीचशी ती रेग्युलरली इरेग्युलर आहे अतिशय नियमितपणे अनियमित अनियमितपणे आता पुढचं पत्र आहे श्री सिंग यांचं आहे ते म्हणतात की गोळ्या औषधं घेऊनही रक्तातील चरबीचे प्रमाण तीनशेच्या वर तर ट्रायगिस सातशेच्या वर आहे याचा काय वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होईल का हे त्यांना आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे आपल्या कृपया मार्गदर्शन करा आपल्याला प्रेक्षकांना एक मेनली काय सांगायचं आहे की आपण परत ते धोक्याचे घटक एकदा सांगूया की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जे अडथळे निर्माण होतात त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड्स हा एक मेन मुद्दा आहे ज्याच्यामुळे ब्लॉकेजेस होतात दुसरं आपण मानसिक ताण म्हणलं उच्च रक्तदाब डायबिटीज हे सगळं आहेत आता ट्रायग्लिसरायड जे सातशे मिस्टर सिंगनी सांगितलं आहे तर हे आपला लिवरमध्ये प्रोडक्शन जे असतं त्याच्यावर अनुवंशिकता हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे की जर आपण डायट एक्सरसाईज योगा पण केलं तरी पण ते आतून मॅन्युफॅक्चरिंग वगैरे जास्त असतं तर तसं काय की ट्रायसरची रक्तामध्ये मात्रा शंभर असली पाहिजे मॅक्सिमम किंवा दीडशेपर्यंत आपण चालवून घेऊ शकतो पण जेव्हा लोकांना अशी पाचशे सातशे असते म्हणजे कुठेतरी त्यांना अनुवंशिकतामुळे जास्त मॅन्युफॅक्चरिंग होत आहे सो दिस इज मेनली ओन्ली इन टेन पर्सेंट ऑफ द केसेस नाईंटी पर्सेंट केसेस ना ॲक्च्युली लाईफस्टाईल रिलेटेड असतात आणि हे ट्रायब कुठून येतात की तळलेले पदार्थ तर त्यांनी ते बघायला पाहिजे जा की जर त्यांनी त्यांच्या डायटमध्ये नेहमी फ्राइड फूड डेली खात असेल तरी पण एवढे ट्रायब्रेसरेट्स येऊ शकतात तर ते कट डाऊन करून त्यांनी बघितलं पाहिजे म्हणजे तुम्ही नियमित सिंग साहेब नियमित गोळ्या सुद्धा तुमचं ट्रायग्रेसरेट तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे ते तुमचं जेवण काय ह्याच्याकडे जर लक्ष घ्या आणि जरा स्वयंपाकघरात जाऊन बघा तुमचं तिकडे काय शिस्त आहे तोपर्यंत आम्ही घेतो एक छोटीशी विश्रांती ह्या तर गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यांचा रंगसुद्धा छान आहे पण याच रंगाचा तवंग असलेले भाज्या किंवा तत्सम पदार्थ तुम्ही खाऊ नका त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं बरं का पुढचा प्रश्न रमेश खन्नाने विचारलेला तो एम बी झालेला आहे रमेश खन्नाचं म्हणणं असं आहे की एम बी ए झाल्यानंतर नोकरीला जॉईन होताना जी मेडिकल टेस्ट द्यावी लागते त्यावेळी रक्तातील चरबीचे प्रमाण जास्त असल्याचे निष्पन्न झाले आता हा त्रास कंट्रोलमध्ये आल्याशिवाय त्याला पुढं काही म्हणजे आता त्यांची नोकरी कुठली कळलेलं नाही आहे पण आय पी सी या अडचणीत त्यांना मदत करू शकते का मिस्टर खन्नाना मला काय सांगायचं आहे की सर्वात पहिलं जेव्हा आपल्याकडे कोलेस्ट्रॉल डिटेक्ट होतं तर आपण गोड्या घेऊन त्याला लगेच कंट्रोलमध्ये आणून रेपोर्ट नॉर्मल करू शकतो तर हा एक मुद्दा झाला पण आमचं मत असं आहे की जर आपण तरुण वयामध्ये औषध वगैरे सुरुवात केली तर लाईफ लाँग ते घेऊन जाणं योग्य नाही आहेत म्हणून आम्ही अशा कशासाठी काय करतो की पहिलं आम्ही त्यांना डायट जसं मी पहिलं पण सांगितलं की कोलेस्ट्रॉल लोवरिंग जे डायट आहे तर आपण प्रेक्षकांना थोडं ते डायटचे एक्झॅक्टली आपण दाखवूया की कसं करून जातो असं आपण आय पी सीमध्ये जाऊया आणि बघूया आणि डायटनी कसं त्यांना कंट्रोल होऊ आपण मार्गदर्शन करूया नमस्कार मी रुजुता मी आय पी सीमध्ये एक डायटिशियन आहे आज आपण बोलूया आप कोलेस्ट्रॉल लोवरिंग बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा अक्रोड बदाम आणि काळे मनुके या तीन गोष्टी खाल्ल्यामुळे हो तुमचं गुड कोलेस्ट्रॉल नक्कीच वाढेल म्हणून या गोष्टीचा समावेश तुमच्या जेवणात असलाच पाहिजे काजू पिस्ता वगैरे तुमच्या डाएटमधून आउट असला पाहिजे त्याचबरोबर मुड आलेले कडधान्य कांदा लसूण भाज्या फळभाज्या पालेभाज्या आणि फळ या सगळ्या गोष्टीचा समावेश असल्यामुळे फायबर वाढतो शरीरामध्ये आणि फायबर वाढल्यामुळे सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतो कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या मागे भरपूर आणखीन तत्व जसे अळशी ज्याला आम्ही फ्लॅक्सिड पण म्हणतो मेथीचे दाणे मेथीचे दाणे पण तुम्ही घेऊ शकता प्लस अशा काही गोष्टी फॉर एक्झाम्पल तुमचं वॉकिंग वगैरे पण कंटिन्युअस राहिल्यामुळे सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं जी मला वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही डाएट कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे काय खायचं काय नाही हे तुम्हाला वॉकिंग वॉकिंग हाफ एन आवर करून रिलॅक्सेशन आणि मग त्यांनी तीन महिन्यांनी जर कोलेस्ट्रॉल तपासा तर नक्कीच कमी असेल कळलं ओके आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का हृदय चिकित्सेकरता आय पी सीत प्रतिबंधात्मक चाचण्या उपलब्ध आहेत रक्तातील चरबीचे प्रमाण मोजण्यासाठी आपल्याकडे चाकण्या चाचण्या आहेत का आणि ते कुठल्या ते महत्वाचं आहे काय की ॲक्च्युली रुटीनली आम्ही ज्या चाचण्या करतो ना ते कोलेस्ट्रॉलच्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल एच डी एल एल डी एल आणि ड्रायगेसरेट्स आम्ही करतो आणि रेशिओस करतो आता लेटेस्ट जे ले आलेलं आहेत मार्कर्स त्याच्यामध्ये लायपो प्रोटीन ए म्हणून ही एक ॲडव्हान्स टेस्ट आहेत जर लायपोप्रोटीन एचे लेवल्स एस्पेशली आम्ही बघितलं की ज्यांच्यामध्ये अनुवंशिकता जा जास्त आहे त्या प्रमाणात की आम्ही आता माझ्याकडे बरेचसे यंग एक्झिक्युटिव्स किंवा तरुण लोक येतात किंवा माझ्या बाबांना पन्नास वर्षाला हार्ट अटॅक आलेला किंवा हृदयविकार म्हणजे झालेला किंवा बायपास झाली आहेत तर मला होण्याची शक्यता आहे की नाही तर कोलेस्ट्रॉलच्या जे नेहमी आपण लिप्पिड प्रोफाईल करतो त्याच्या अतिरिक्त ॲपोलायपोप्रोटीन्स आणि लायपोप्रोटीन हे पण एक प्रकारे जे फॅट्स आहेत तर त्याचं पण आपण टेस्ट करून बघितलं पाहिजे जर ते प्रमाण जास्त असेल तर त्याच्यावर पण आपण हे सगळं डाएट एक्सरसाइज योगा आणि योग्य औषध देऊन त्याला आपण नियंत्रणमध्ये आणू शकतो आणि दुसरं म्हणजे हा पण एक इम्पॉर्टंट ग्रुप आहे की ज्यांना ऑलरेडी ज्यांची बायपास किंवा एन्जोप्लास्टी झालेली आहेत तर बरेचसे रुग्ण मी असे बघते की त्यांना सहा महिन्यामध्ये किंवा एका दोन वर्षामध्ये परत रिब्लॉक येतात तर ते लोकांमध्ये पण कोलेस्ट्रॉलची जी टेस्ट आहे ते खूपच महत्त्वाची आणि आम्ही बघतो की लायपोप्रोटीन हे जास्त आहेत तर हे पण सगळं एक्सटेंडेड टेस्ट केल्या पाहिजे म्हणजे एकदा हे टेस्ट केल्यानंतर आपल्याला जेव्हा कळतं की बाबा आपलं कोलेस्ट्रॉल जास्त झालेलं आहे तर आय पी सीच्या आय पी सीच्या मदतीने आपण ते कंट्रोलमध्ये आणू शकतो कमीही करू शकतो आणि त्याच स्टेजला राहू शकतं का ते जर व्यवस्थित आपण मेंटेन केलं तर बरोबर ना रसिकांनी हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मुळात कोलेस्ट्रॉल ताब्यात ठेवणं हे प्रत्येकाच्या हातात आहे कारण हातच आपण तोंडात घालतो नाही का आपण सारखं असं असंच चाललेलं असतं त्यामुळे हातात काय हे आपण बघायला पाहिजे हातात तेल नसावं तेलकट पदार्थ नसावेत तिखट पदार्थ नसावेत तरच आपण आपल्या कोलेस्ट्रॉलवर बंधन घालू शकतो ताब्यात ठेवू शकतो याचा आपण जरा शांतपणे विचार करा मी सुद्धा आता विचार करतो की पुढचा प्रश्न काय विचारावा तोपर्यंत जरा विश्रांती माझा विचार झालेला आहे माझा प्रश्नसुद्धा पक्का झालेला आहे पण आता झाला काय माझ्या आता दुसरा एक प्रश्न आलेला आहे आणि तो माझ्या प्रश्नापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळे तो आधी मी विचारतो आपले नागपूरचे श्री जोशी सांगत आहेत की त्यांचे कोलेस्ट्रॉल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण एच डी एल जे गुड कोलेस्ट्रॉल म्हणून तुम्ही जे गणलं जातं ते मात्र पंचवीस इतकं कमी आहे तर एच डी एलची ही मात्रा नॉर्मल कशी करता येईल हे त्यांना जाणून घ्यायचं ॲक्च्युली काय आहे की आपण जे कोलेस्ट्रॉलचा जो रिपोर्ट काढतो तर त्याचं आपण कंपॅरिझन जे अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिलेलं आहे त्याच्याबरोबर करतो ॲक्च्युली श्री जोशींचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण भारत देशाचा प्रॉब्लेम आहे कारण की ऑल इंडियन्स हॅव दिस प्रॉब्लेम ऑफ लो एच डी एल जसं मी सुरुवातीला लक्षात असेल तर मी सांगितलेलं की एच डी एल इज गुड कोलेस्ट्रॉल एच इज फॉर हिरो हिरो इज गुड तर हे गुड कोलेस्ट्रॉल ॲक्च्युली हार्टसाठी प्रोटेक्टिव्ह असतं कारण की ते ब्लॉकेजेसला रिव्हर्स करण्यासाठी मदतरूप असतं तर त्याची मात्रा फॉर्टीच्या वरती असली पाहिजे पण ऑन अन ॲव्हरेज आम्ही बघतो की इंडियन्सचा जो ॲव्हरेज एच डी एल आहे दॅट इज बिटवीन ट्वेंटी फाय थर्टी तर ओनली मेथड टू इन्क्रीज एच डी एल इज की आम्ही वॉकिंग जे रेकमेंड करतो की तुम्ही जे जेवढं चालणार इट विल इन्क्रीज सेकंड थिंग इज दॅट की सर आर सर्टन मेडिसिन्स विच आर विच कॅन बी कन टेकन फ्रॉम अंडर डॉक्टर्स सुपरविजन त्यांनी पण तुमचं एच डी एल आपण वाढवू शकतो तर जर आपण एच डी एलची मात्रा चाळीसच्या वरती ठेवली सो दॅट इज व्हेरी गुड आपण चालण्याचा जो व्यायाम तुम्ही म्हणता ते चालण्यामुळे जो घाम येतो त्यामुळे त्यातून टॉक्सिन्स कमी होतात mm. असं काही आहे का सी बेसिकली आपण जेव्हा वॉकिंग वगैरे करतो तेव्हा बॉडीची एनर्जी खर्च होते म्हणून स्वेटिंग हा एक कुलिंग ऑफ मेकॅनिझम ऑफ द बॉडी आहे आणि त्याच्यामधून नॅच्युअली जे अनावश्यक गोष्टी बाहेर येतात ओके ओके मला असं वाटतं की जोशी प्रॉब्लेम सुटला असेल असं वाटतं त्यामुळे पंचवीस येत्यामुळे घाबरून जाऊ नका चाळीसपर्यंत येऊ शकता आपण जर शिस्तीत वागलो तर आता एक महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की आपण इतकी चर्चा केली म्हणजे कॉलेस्ट्रॉल ह्या विषयावर आपण खूप चर्चा केली पण ह्या कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रणासाठी जी औषधं आहेत ती आपण घ्यावीच लागतात पण त्याचे साईड इफेक्टसुद्धा आहेत दुष्परिणामसुद्धा आहेत ते काय आहेत हे सुद्धा आम्हाला कळणं फार महत्त्वाचं आहे नाही का मग ते काय आहे सांगा <laughs> ॲक्च्युली uh, कोलेस्ट्रॉलच्या ज्या गोळ्या आहेत त्याची मेकॅनिझम uh, मी एकदा प परत रिम प्रेक्षकांना सांगते की आपलं जे लिवर आहे जठार आहे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं उत्पादन होत असतं mm. तर जे एन्झाईम जे कोलेस्ट्रॉल बनवते त्याला स्टॉप करणं हा कोलेस्ट्रॉलची औषधाची मेकॅनिझम असते आणि जर आपण लाँग टर्म घेतली आणि हायर डोजेसमध्ये घेतली तर लिवरच्या फंक्शन याच्यामध्ये दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून जे पण लोक कोलेस्ट्रॉलच्या मेडिसिन्स घेत आहेत तर त्यांनी वर्षात ॲटलिस्ट एका वर्षामध्ये एकदा तरी लिवर फंक्शन टेस्ट करून बघितलं पाहिजे किंवा मध्ये एखादा महिना ब्रेक द्यायला हरकत नाही दुसरी गोष्ट की जर त्यांनी पथ्य वगैरे हो केलं तर औषधचं प्रमाण कमीत कमीत ठेवू शकतो किंवा आयुर्वेदिक बरोबर आपण कॉम्बिनेशन पण अंडर मेडिकल सुपरविजन करू शकतो तिसरी गोष्ट की काही काही लोकांना हे मेडिसिन सूट होत नाही मसलमध्ये क्रॅम्प्स येणं म्हणजे अंगात दुखणं मायल ज्या ज्याला आम्ही म्हणतो की पायात गोडे वळणं ॲबडॉमिनल क्रॅम्स वगैरे येतात तर ते लोकांनी म्हणजे मेडिसिन्स घ्यायला नको कारण की जर ते सिव्हिअर असेल तर त्यांना डिस्कंटिन्यू केलं पाहिजे म्हणजे त्यांनी जेव्हाही मेडिसिन्स घेतली तर हे जे सगळं लक्षात ठेवून ताबडतोब डॉक्टरांना रिपोर्ट केलं पाहिजे थोडक्यात के आय पी सी आपल्याला या कोलेस्ट्रॉलमध्ये फारच उजव्या हाताने मदत करू शकते आपलं नॅचरल मेथड इज ऑल्वेज द बेस्ट ना कारण की मी जसं सा सांगितल्याप्रमाणे फक्त टेन पर्सेंट लोकांनाच कोलेस्ट्रॉलची औषध घेण्याची आवश्यकता आहे नाइंटी पर्सेंट लोकांना आपण नुसतं औषध आणि पथ्यनेच आपण हेल्प करू शकतो बरोबर म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रसिको मला असं वाटतं की कोलेस्ट्रॉलबद्दल आपण खूप माहिती घेतलेली आहे तुम्ही नोंदवून ठेवलेली आहे आजच्या या भागाचा शेवट करण्यापूर्वी फार एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारा असं वाटतो की रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रणात असून देखील लोकांना हृदयविकाराचा झटका काय येतो लोकांना एक परत मी रिमाइंड करते की हृदयविकारसाठी आपण धोक्याचे घटक म्हणतो की बाबा हाय कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर डायबिटीज त्याचा अर्थ असं नाही आहे की जर ते नॉर्मल असेल तर येणार नाही यू कॅनॉट मेक अ नेगेटिव कोरिलेशन द थम रूल इज दॅट की ज्यांनाही हृदय आहे त्यांना हृदयविकार होऊ शकतो म्हणजे आपण जे म्हणतो की एखादी तुम्ही गाडी तुम्ही हेल्मेट घातली तर तुम्हाला असं नाही की तुमच्या डोक्याला काही होणारच नाही म्हणजे जर दहा लोकांना होणार तर तुमची तुमचे चान्सेस कमी होतात लक्षात आलं आता दुसरं जे सायंटिफिक रिझन काय आहेत की आज आपल्याला कोलेस्ट्रॉल जर नॉर्मल असलं तरी पण आपल्या वातावरणमध्ये जे प्रदूषण आहेत आणि आपलं जे जी दैनिक जीवनमध्ये जे जी ताणतणाव आहेत की जे असं आपण मध्ये बरोबर सांगितलेलं की अनिय रेग्युलरली regular, इरेग्युलर जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जेवण खाण वगैरे व्यवस्थित नाही त्याच्यामुळे आपला इंटरनल लाइनिंग्स डॅमेज होतात आणि ही जी कोलेस्ट्रॉल जी चरबी आहे ते त्याच्यामध्ये होऊन जमा होऊन अडथळे निर्माण करत असतात म्हणून आय पी सीमध्ये आपण रूट कॉजमध्ये जातो आपण आहार विचार करतो आणि इवन आम आमच्याकडे जे हृदय रुग्ण पण आहे जे आम्ही मध्ये पण सांगितलं की चार हजार रुग्ण आम्ही नाईंटी हंड्रेड पर्सेंट ज्यांना ब्लॉकेजेस होते विदाउट बायपास त्यांना बरं केलेलं आहे त्यांना पण आम्ही कोलेस्ट्रॉल विदाउट मेडिसिन्स आम्ही कंट्रोल करत असतो नाहीतर तर एरवी हार्ट पेशंट म्हणलं की मेडिसिन्स वगैरे कोलेस्ट्रॉलची असते दॅट ऑल्सो वी कॅन हेल्प देम विथ ऑल दिस प्रोग्राम अच्छा धड्याचा सारांश काय आहे की आ, हार्ट अटॅक येण्यासाठी किंवा हृदयविकाराचा झटका येण्यासाठी फक्त कोलेस्ट्रॉलच वाढलेलं पाहिजे अशातला काही भाग नाही बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो आणि आय पी सी याच्यात फार महत्त्वाची भूमिका बजावू शकते हो की तुम्हाला जे जे वेगवेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो त्याला प्रिव्हेशन करणं हे महत्त्वाचं काम आय पी सी करू शकते मला असं वाटतं की खूप महत्त्वाची चर्चा आज आपण इथे केलेली आहे आणि आपलं कोलेस्ट्रॉल ताब्यात ठेवण्यासाठी काय करायचं आणि काय करायचं नाही या दोन्ही गोष्टी तुम्ही टिपून घेतल्या असाव्यात मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यात आपण ज्या भागाकडे जाणार आहोत त्या भागापर्यंत जाईपर्यंत तुमचं सगळ्यांचं ज्यांचं कोलेस्ट्रॉल ओके आहे त्यांना जर उत्तमच आहे पण ज्यांचं नाही आहे त्यांनी कामाला लागावं असं माझा एक सल्ला आहे आणि पुढच्या भागात आपण फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूच पुढच्या भागात ह्यावेळी ह्याच दिवशी तोपर्यंत नमस्कार